तालुक्यात काँग्रेसच्या आमदारांच्या दबावामुळे पोलिसांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना तडीपाराच्या नोटीस दिल्या आहेत. त्यामुळे नांदुरा तालुक्यात भाजप शिंदेगड त्याचबरोबर बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. संतोष डिवरे, बलदेवराव चोपडे, रामभाऊ झांबरे या भाजप आणि शिंदे गटाच्या मराठा पदाधिकाऱ्यांविरोधात पोलिसांनी तडीपारीच्या नोटीसेस निर्गमित केल्या आहेत. काँग्रेस आमदार जाणीवपूर्ण मराठा समाजाच्या नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार चैनसुख संचेती यांनी केलेला आहे. वेळीच्या तडीपाऱ्याच्या नोटीसा मागे घेतल्या नाही तर नांदुरा शहरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा माजी आमदार चैनसुख संचेती यांनी दिलेला आहे. आम्ही जो मोर्चा काढला आणि मोर्चाला प्रचंड संख्येने लोक जमा झाले ते आमदाराकडून पावल्या गेलं नाही म्हणून आमदारांनी पियावर दबा टाकून आम्हाला ह्या नोटीस दिलेल्या आहेत. आमची मागणी आहे की या पियाला सस्पेंड करण्यात यावं. तर हा आमदार दबावाखाली येऊन लोकांना आमच्यावरती कारवाई करत आहे. या तालुक्यामध्ये अवैध धंदे जोरात सुरू आहेत. वरली, जुगार, पत्ते, रेती, बायोडिझेलचे पंप दिवसा ढवळा येले हप्ते भेटतात आणि हप्ते भेटतात म्हणून हे त्यांच्या कारवाई करत नाही. आमच्यासारख्या निष्पाप लोकांवरती आमच्या फक्त 10 वर्षात माझ्यावर 1 केस आहे, संतोष डिरेवर 1 केस आहे, रामबावरती 1-2 केसेस आहे आणि 1-1 केसेसवाल्याला जर आम्हाला तडीपार करतात तर ज्यांच्या 15-15-20 केस आहे त्यांच्या का करत नाही. आमदारावरती बलात्काराची केस आहे, आमदारावरती पत्ते जुगार खेळण्याचे केस आहे. आमच्या ह्या केसेस नाहीत. आमच्या फक्त ज्या केसेस झाल्या गोर अन्य आम्ही धावून गेलो त्या केसेस आमच्यावरती झाल्या. अशा जुगारच्या आणि बलात्कार केसेस आमच्या आयुष्यात कधी झालेल्या नाही. आणि त्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्व मराठा समाज, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, शिंदेगट, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद या सर्व खास करून मराठा समाजाचे नेते या ठिकाणी अशा प्रकारच्या हद्दपारीच्या नोटिसेस दिल्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यासाठी आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी निवेदनाच्या रूपानं यांनी आज दिलेलं आहे. आणि सर्व हिंदू समाज आज जर यांनी ह्या तडीपारीच्या नोटिसेस आणि या स्थानिक आमदाराच्या अशा प्रकारच्या कारवाया ज्याच्यामुळे मागे राजूभाऊ डांगेसारखा एक कार्यकर्ता हा तुरुंगामध्येच त्याचा जीव गेला, त्याला वेळेवर औषध पुरवण्यात आलं नाही आणि त्यालासुद्धा आपल्या जर समजा अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर निश्चितपणे अशा घटनांचा निषेध करण्यासाठी हा सकल हिंदू समाज हा एकत्र झाल्याशिवाय राहणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणून हा पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा.